नियम व अटी मुलांनो हा पहा सावकार सगळे पैसे परत मिळूनही खोटेपणाने कर्ज वाढवून सांगत आहे त्या गरीब अशिक्षित व्यक्तीवर अन्याय करीत आहे आणि हे पहा एका घरकाम करणाऱ्या बाईकडून महिनाभर एकही सुट्टी न देता कमी पगारावर काम करून घेतले जात आहे या दोन्ही चित्रात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर अन्याय करताना दिसते आहे हा अन्याय टाळता आला असता सावकाराकडून कर्ज घेताना लिखित स्वरूपात काही कागद तयार करून नियम वा अटी लिहिल्या गेल्या असत्या त्यांनी परत केलेल्या पैशांची नोंद ठेवली असती तर हा अन्याय झाला नसता त्याचप्रमाणे काम करणाऱ्या बाईने तिला दिला जाणारा पगार कामाची वेळ सुट्टी आणि कोणकोणती कामे करावी लागणार हे आधीच ठरवले असते तर कमी पगारात जास्त काम करावे लागले नसते म्हणूनच कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून नियम वा अटी तयार कराव्या लागतात मुलांनो जे सामाजिक नियम केले जातात ते सहज मनाला वाटले म्हणून केले जात नाहीत तर त्या प्रत्येक नियमांच्या मागे कोणता ना कोणता तरी हेतू असतो त्यातील काही नियम आणि त्यांचा हेतू आपण समजून घेऊ सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकावर रात्री दहा वाजल्यानंतर बंदी करणे या नियमातून ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे हा हेतू साध्य होतो मुलामुलींना मोफत प्राथमिक शिक्षण देणे या नियमाने शिक्षणाचा मूलभूत अधिकार सर्वांसाठी प्राप्त होऊन तळागाळापर्यंत प्राथमिक शिक्षण पोहोचते निर्माल्य व अन्य कचरा नदीत टाकण्यास बंदी घालणे या नियमामुळे नद्यांची स्वच्छता राखून त्यांचे प्रदूषणापासून संरक्षण केले जाते कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण देणे स्त्रियांवरील अत्याचाराला आळा घालणे हाच यामागील हेतू आहे बालकामगारांच्या नेमणुकीवर बंदी आणणे या नियमातून मुलांचे शोषण थांबवणे व त्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे हा हेतू साध्य होतो जंगल तोड व शिकारीवर बंदी घालणे या नियमाने नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण केले जाते पाहिलं अशा प्रकारे प्रत्येक सामाजिक नियम करण्यामागे काहीतरी हेतू असतोच काही, हे काही नियमांच्या मागे अनेक हेतू असतात ते हेतू साध्य व्हावेत म्हणूनच नियम करण्यात आले असतात